शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने ढोरजळगाव येथील माजी सैनिकांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. मेजर वसंत गिरे, दुर्योधन गिरे, एकनाथ गिरे, घोरपडे मेजर, साबळे मेजर, बुटे मेजर, तुजारे मेजर, मेजर सुभाष कराड यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सुधाकर लाडे, राजेंद्र देशमुख, गणेश पाटेकर, भाऊसाहेब अकोलकर, रोहन साबळे आदी उपस्थित होते. 75वा सुवर्ण महोत्सव भारताचा जो साजरा होत आहे त्यानिमित्तानं हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन. दुसरी गोष्ट, आम्ही ढोरजळगाव न्यायचे आणि हे ढोरजळगावची गावाची ग्रामपंचायत वेगळी तरी सुद्धा आम्हाला बोलून आमच्या आम्हाला मान सन्मान देऊन जे ग्रामस्थांनी आमचं स्वागत केलं, आमचं सन्मान केला त्याबद्दल मी माजी सैनिक संघटनेतर्फे आणि ढोरजळगाव नेतर्फे ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत या ठिकाणी जो माजी सैनिकांचा सन्मान सोहळा ठेवला त्याबद्दल मी आमच्या माजी सैनिक आणि परिसरातील सर्व माजी सैनिकचे जे संघटनातले जे पदाधिकारी आहेत या सर्वांचं मी स्वागत करतो की ते या ठिकाणी हजर राहिले आणि आज आपण या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करताना हा अमृत महोत्सव का साजरा करायचा तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असली पाहिजे. हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, तिरंगा हे बलिदानाचे प्रतीक आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक खोसे, ढोरजळगाव.